मुळातच आमची अपेक्षा अशी होती की लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध सरकार जर लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. पण सरकारने जाहीर केलेलं काय 5,300 कोटी वगैरेचं पॅकेज ही निवड धूळफेक आहे. याचं कारण 3,300 कोटी रुपयाची तरतूद कोरोनाच्या संदर्भात जी सांगण्यात आली आहे ती रेग्युलर बजेटमधली तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे आत्ताच्या वाढणाऱ्या या कोरोनाकरता हे 3,300 कोटी रुपये दिलेले नाहीत. मुळातच सरकारकडनं अपेक्षा अशी होती की किती बेड्स वाढवणार, किती व्हेंटिलेटर्स वाढवणार, त्याचा टाइम फ्रेम काय आहे, या संदर्भातली माहिती सरकारकडनं अपेक्षित होती. दुसरं, अनेक घटकांना सरकारने कुठली मदत केली नाही. शेतकरी नाही, शेतमजूर नाही, बारा बलुतेदार नाही, केशकर्तनालयवाले नाही, फुलवाले नाही, छोटे उद्योगवाले नाही, कोणालाही कुठली मदत केलेली नाही. खरं म्हणजे याच्यामध्ये इतकी दिशाभूल करण्यात आली आहे की जे सांगण्यात आलं की विविध योजना म्हणजे वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत, या योजनांमध्ये आम्हाला असं वाटलं की 1,000 रुपये सरकार ॲडिशनल देते. ॲडिशनल 1,000 रुपये देत नाही आहे. जे महिन्याला 1,000 रुपये किंवा 1,200 रुपये जे काही मिळत आहे केंद्र सरकारच्या योजनेतनं, त्यात थोडासा भर राज्य सरकार टाकते. तेच पैसे फक्त ॲडव्हान्समध्ये देते आहे. म्हणजे एकही नवीन पैसा त्यात मिळत नाही आहे. जो मिळणारच आहे तो थोडा आगाऊ फक्त सरकारच्या वतीनं देण्यात येतो. त्याचप्रमाणे आदिवासींच्या संदर्भात 2,000 रुपये खावटी अनुदान हे देखील अक्षरशः त्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे. कारण मागच्या वर्षीचे 4,000 रुपयाचं खावटी अनुदान हे फायनान्स सेक्रेटरीने लिहिलं होतं DBT ने द्या, परंतु जे काही मंत्री किंवा मंत्रालय आहे त्यांना खरेदी करायची होती आणि म्हणून त्यांनी ते दिलं नाही. मागच्या वर्षीचं 4,000 अनुदानच मिळालं नाही. आता 4,000 ऐवजी 2,500 सरकार देणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा आदिवासींच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं झालेलं आहे. यासोबत जे फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये आहेत त्यांना ऍडिशनल देण्यात येईल असं सांगितलं. त्यांना ऍडिशनल देणं हे काही कठीण काम नाही. याचं कारण त्यांना सगळं केंद्र सरकार देतं आणि त्यांना ऍडिशनल द्यायचं असेल तर कमी कॉस्टमध्ये केंद्र सरकारकडनं ते मिळतं. महत्वाचं, जवळजवळ 88 लाख लोक म्हणजे 1 कोटीच्या जवळपास लोक असे आहेत की जे फूड सिक्युरिटीमध्ये नाहीत, परंतु जे गरीब आहेत, जे 2011 चुकीच्या सर्व्हेमुळे महाराष्ट्रात फूड सिक्युरिटीमध्ये येऊ शकले नाही, खरा दिलासा त्यांना द्यायला हवा. त्यांच्याकरता मात्र कुठली घोषणा सरकारने या ठिकाणी केली नाही. कन्व्हिनियंटली त्या ठिकाणी त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर सरकारने अशी घोषणा केली की आम्ही स्ट्रीट वेंडर्सला त्या ठिकाणी काही मदत करू. आता खरं तर स्ट्रीट वेंडर्सला केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 मदत ही मागच्या काळात करण्याचा निर्णय झाला. मोठ्या प्रमाणात ती मिळाली देखील, परंतु आता 1,500 रुपये देऊ असं सांगितलं. पण जे काही रजिस्टर्ड असं सांगितलेलं आहे याचा उपयोग हा केवळ मुंबई ठाणे इतक्या पुरतं होणार आहे. त्याच्या पलीकडे कुठेही रजिस्टर्ड फारसे स्ट्रीट वेंडर्स नाहीत, त्यामुळे त्यांना मदत होणार नाही. एक अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही रस्त्यावरचे जे खाद्य विक्रेते आहेत त्यांनाही टेक होम ची आम्ही व्यवस्था देऊ. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे येणार कोण? कारण आपण या ठिकाणी पूर्णपणे संचारबंदी लावली आहे. संचारबंदी लावल्यानंतर त्यांच्याकडे येणार कोण? त्यांच्याकडे पॅकिंगची व्यवस्था काय, ती कुठली व्यवस्था त्यांच्याकडे नाही. टेक होम देण्याची व्यवस्था नाही. ती असतील तर त्यांनी प्रॉपर दुकानच उघडलेलं असतं. त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं कुठलाही विचार न करता आणि ज्याच्यामध्ये जमिनीवरची वस्तुस्थिती न समजून घेता केवळ धूळफेक करणारा एक पॅकेज हे या ठिकाणी घोषित केला. आमची सरकारला विनंती आहे की जे विविध घटक आहेत यांना सरकारने मदत केली पाहिजे आणि रेग्युलर जी काही तरतूद आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आज या ठिकाणी मदत केली पाहिजे. अन्यथा आजच मी एका अतिशय मोठ्या इकॉनॉमिक टाइम्स सारख्या पेपरमध्ये बघत होतो की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात खाली चाललेली आहे आणि रेमिटन्सेसमध्ये 20% जे काही ग्रामीण भागात शहरातनं पैसे जात होते त्याच्यामध्ये आत्ताच लॉकडाऊनची घोषणा होणार एवढं बघितल्यानंतर त्याच्यात कमतरता आलेली आहे. त्यामुळे यातनं एक मोठा परिणाम हा ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि म्हणून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
विशेषता आमची अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने बेड्सच्या संदर्भात, व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात, ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात योग्य कारवाई केली पाहिजे. यासोबत एक अजून आमची अपेक्षा अशी आहे की ऑक्सिजनचं मॅनेजमेंट, ऑक्सिजनची कमतरता आहे पण एवढी कमतरता नाहीये, मुळात त्याचं जे काही लॉजिस्टिकल मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सरकार फेल होते आहे, ते अधिक चांगल्या प्रकारे केलं पाहिजे असं आमचं मत. केंद्र सरकारनं एअरपोर्टच्या मदतीने ऑक्सिजन आणून द्यावा महाराष्ट्रात अशी विनंती केली. तुम्ही काही बोलणार क्रायसिस सिच्युएशन आहे, लोक ऑक्सिजन सोबत भरत आहेत. असं आहे की मुख्यमंत्री देखील बोलताना त्यांना हे माहिती नव्हतं, कारण त्यांनी सांगितलं हे होऊ शकते की नाही मला माहिती नाही, पण एअरफोर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन हे होऊ शकते की नाही मलाही माहिती नाही, जसं मुख्यमंत्र्यांना माहिती नाही आणि ते किती येऊ शकतं. मुळात ऑक्सिजनचं सगळं लॉजिस्टिक्स हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते मोठ्या मोठ्या टॅक्सच्या माध्यमातून आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे शक्य आहे ते केंद्र सरकार तर सगळी मदत करणारच आहे. जी काही चौकशी आहे त्याच्यावर मला कुठलीच कमेंट करायची. सगळ्यात मी अनेक वेळा हे सांगितलं की मुंबई आणि पुणे ही आपली महत्वाची शहर आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण मुंबई पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळे नागपूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, इथे व्यवस्था वाढवण्याच्या संदर्भात कुठलीच कृती या सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही. गेल्याही वेळी नागपूरला कुठली व्यवस्था केली नाही, आजही नागपूरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणूनच मी नागपूरमध्ये या ठिकाणी आलोय की जी काही मदत करत आहे मी इथेच थांबणार आहे आणि जी काही मदत करतात ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना अडचणी या तयार झालेल्या आहेत, पण सरकारकडनं अक्षरशः कुठलीही अतिरिक्त मदत या ठिकाणी करण्यात येत नाही. कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन हे देखील करण्याकरता इथे कुठलीही कारवाई सरकारच्या वतीनं होत नाही.